सरकारवरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. वाढलेली महागाई आणि बेकारमुळे सर्वसामान्यांचे जीवन मुश्किल केले अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. महागाई कमी करू सांगितली, झाली का महागाई कमी? या 5 वर्षात महागाई कमी झाली का सांगा मला. पेट्रोल डिझेल पासून काय स्वस्त झालं? कपडे स्वस्त झाले का? मिठाई स्वस्त आली का? लाईटचं बिल कमी झालं का? अर्ध झालं का? ते तर काय वाढतंय हो लाईटचं बिल. शेतकरी म्हणतात, शेतकऱ्यांसाठी म्हणतात आम्ही आहोत. शेतकरी खत वापरतात, त्या खताच्या किमती कमी झाल्या का किती पट वाढल्या? ना खताचे भाव कमी, ना खाद्य पदार्थाचे कमी, ना गॅसचे कमी. महागाई कम करेंगे, महागाई आज वाढली त्याला जबाबदार कोण? त्या निलेश वाडच्याला कोणी जाऊ नका. निलेश वडिलांचं नाव नारायण राणे. निलेशच्या केसाला जर धक्का लागला ना तर काय होईल याच अंदाज का? तो प्रामाणिकपणे काम करतोय. खासदार जर नसला तर मागील 5 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे आणि अडचणीला लोकांना जाऊन जातो, लोकांना मदत करतो. एकीकडे आपण निवडणुकीमध्ये उतरलोय आणि दुसरीकडे विरोधकांची परिस्थिती काय आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि 7 दिवसामध्ये 12वा खेळाडू म्हणून परत गेले. म्हणाले मी लढतच नाही. काय परिस्थिती आहे? एकीकडे त्यांची अवस्था ही आहे आणि दुसरीकडे आपण मात्र एक युवा बॅट्समन उतरवलाय जो डॉक्टर आहे, जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांकरता नेतृत्व देणार आहे. सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनेका गांधी यांनी मुस्लिम परिसरात जाऊन मतदारांना धमकी दिली. मी निवडणूक जिंकणार आहे, त्यामुळे तुम्ही मला साथ द्या. जर साथ दिली नाही तर जिंकल्यानंतर मी तुमच्याबरोबर काय करेन पहा. अशा शब्दात मनेका गांधींनी मुस्लिम मतदारांना धमकी दिली. मनेका गांधी यांच्यासाठी सुलतानपूर जिल्ह्यातील मुस्लिम बहुल गाव तुरबखानी परिसरात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. मैं जीत रही हूँ, लोगों की मदद, लोगों की प्यार से मैं जीत रही हूँ. लेकिन अगर मेरी जीत मुसलमानों के बिना होगी तो मुझे बहुत अच्छा नहीं लगेगा, क्योंकि इतना मैं बता देती हूँ कि फिर दिल खट्टा हो जाता है. फिर जब मुसलमान आता है काम के लिए, फिर मैं सोचती हूँ कि नहीं रहने दो, क्या फर्क पड़ता है. आखिर नौकरी एक सौदेबाजी भी तो होती है, बात सही है कि नहीं? ये नहीं कि हम लोग सब महात्मा गांधी के छठे औलाद हैं कि हम लोग आए केवल हम देते ही जाएंगे और फिर इलेक्शन में मार खाते जाएंगे. सही है बात कि नहीं सही है, ये आपको पहचानना पड़ेगा. ये जीत आपके बिना भी होगी, आपके साथ भी होगी, और ये चीज आपको सब जगह फैलानी पड़ेगी. जब मैं दोस्ती के हाथ लेकर के आई हूँ, और अगर आप पीलीभीत में पूछ ले, अगर पीलीभीत का एक भी बंदा फोन से आप पूछ करके पूछे कि मेनका गांधी कैसे थी वहां, अगर आपको लगे कि कहीं भी हमसे गुस्ताखी होगी तो हमको वोट मत देना. लेकिन अगर आपको लगे कि हम खुले हाथ और खुले दिल के साथ आए कि आपको कल मेरी जरूरत पड़ेगी, ये इलेक्शन तो मैं पार कर चुकी हूं, अब आपको मेरी जरूरत पड़ेगी, अब आपको ये जरूरत के लिए नींव डालना है, तो ये है वक्त. आपका जब पोलिंग बूथ का आएगा रिजल्ट, और उस रिजल्ट में 100 वोट निकलेंगे और या 50 वोट निकलेंगे,
तो उसके बाद जब आप काम के लिए आएंगे तो वही होगा मेरे साथ, समझ। मधल्या काळात व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तो स्टॉल स्थिर केला। या लिंबू सरबताची तपासणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले होते। या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास नुकसान पोहोचणारे असल्याचे सिद्ध झाले। हाँ ये करतो अभी, यही सरबत बना के दे रहे अपने।